नमस्कार, स्वागत आहे तुमचे माझ्या नवीन रेसिपी मध्ये। आज आपण बनवत आहोत फराळी पॅटीस आणि त्याच पॅटीसचा वापर करून आपण बनवणार आहोत आलू टिक्की चाट। तर त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे आणि ते पॅटीस कसे बनवायचे त्याची व्हिडिओ आपण इथे आता पुढे पाहूया। तर आधी आपण चटणी बनवून घेऊया। तर चटणीसाठी मी इथे अर्धा वाटी ओलं खोबरं, 1-2 चमचे शेंगदाण्याचा कूट, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि दही घेतलंय। आता आपण ही चटणी बनवून घ्यायची। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी सगळं साहित्य घातलंय, त्यावर दही घालून घेतलेलं आहे। लगेचच आपण इथे साखर आणि मीठ घालून घ्यायचंय। तर 1 चमचाभर साखर आणि चवीपुरतं मीठ घालून आपण ही चटणी मिक्सरमधनं वाटून घेऊया। आता चटणी वाटून झालीये, ती बाउलमध्ये काढून घेते मी। हवं असेल तेवढं पाणी आपण ह्यात घालून घ्यायचंय आणि आपल्याला ही हवी तेवढी पातळ करून घ्यायची। तर आता आपण पॅटीससाठी लागणारं साहित्य पाहूया। तर पॅटीससाठी मी ते उकडलेले 4 बटाटे घेतले, हे भगर साबुदाणा पीठ आहे जे आपण भाकरीसाठी वापरलं होतं ते। तर आता आपण सगळे बटाटे जे उकडवलेले बटाटे आहेत हे असे बारीक करून घेऊया। किसणीने आपल्याला हे बारीक करून घ्यायचे। हे पहा, तर सगळे बटाटे आपण किसणीवर किसून घ्यायचे। तर बटाटे किसून झालेत आपले, त्यात थोडं चवीपुरतं मीठ घालायचंय आणि भगर साबुदाणा पीठ घालून घ्यायचंय। आणि आपण जसं पीठ मळतो त्याप्रमाणे हे पीठ मळून घ्यायचंय। तर अर्धा वाटी मी इथे भगर साबुदाणा पीठ घेतलेला आहे आणि हे बटाटा आणि साबुदाण्याचं पीठ जे आहे हे चांगलं मळून घ्यायचंय। या बटाट्याचा व्यवस्थित असा गोळा झाला पाहिजे इतकं आपल्याला हे पीठ मळून घ्यायचंय। हे पहा, आपल्या ह्या बटाट्याचा व्यवस्थित असा गोळा होतोय। म्हणजे आता हे आपलं पीठ झालेलं आहे। तर आता सारणासाठी लागणारं साहित्य आहे 2 चमचे शेंगदाण्याचं कूट, 1/2 वाटी ओलं खोबरं, 1 बटाटा, नंतर आलं मिरची पेस्ट घेतलेली आहे, ते थोडेसे ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत, 1 चमचाभर साखर, कोथिंबीर आणि आता आपण इथे सारण बनवून घेऊया। आधी आपण ओलं खोबरं घालून घेऊया। दोन ते तीन चमचे आपण इथे शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे। बारीक शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे मी। तर ड्रायफ्रुट्स घातलेले, साखर 1 चमचा आणि ही आलं मिरची पेस्ट आहे। चवीपुरतं मीठ घालायचंय लिंबाचा रस, अर्धा लिंबाचा रस आहे हा। कोथिंबीर घालायची आणि जो 1 बटाटा आपण साईडला ठेवला होता तो बटाटा सुद्धा यात कुस करून घालायचा आहे। म्हणजे आपल्या ह्या सारणाला चांगलं बाइंडिंग मिळेल आणि आपलं सारण आपल्या ह्याच्यामध्ये व्यवस्थित भरता येईल, आपल्याला पॅटीसमध्ये भरता येईल। हे पहा, तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। तर आता आपण ह्याचे गोळे करून घेऊया। आपल्या सारणाचे गोळे करून घ्यायचे व्यवस्थित असे।
अगदी छोटा बनवून घ्यायचा आहे गोळा, आपल्याला खूप जास्त मोठा घ्यायचा नाही आहे. जसे आपण तिळगुळ बनवतो त्याप्रमाणे आपल्याला हे गोळे बनवून घ्यायचे. मी सगळे गोळे बनवून घेते. ते सगळे गोळे बनवून झालेत आणि आता आपण पॅटीज बनवायला घेऊया. आपलं बटाट्याचं मिश्रण आहे ते आपण घ्यायचंय. आपल्या आवडीनुसार लहान मोठा आपण केवढेही पॅटीज बनवू शकतो. आणि आपण मोदकाची जशी पारी बनवतो त्याप्रमाणे याची पारी बनवायची. आणि हे बनवून घेतलेलं सारण आहे ते सारणाचं गोळा ह्यात घालून व्यवस्थित अशी पारी बंद करून घ्यायची अगदी मोदकाप्रमाणेच. आणि हा गोळा बनवून साईडला ठेवून द्यायचा. अशा पद्धतीने मी दुसरा अजून एक दाखवते तुम्हाला मी कशी बनवते. ते अगदी मोदकासारखी आपल्याला ह्याची पारी बनवायची, सारणाचा गोळी यात ठेवायची आणि मोदकाप्रमाणेच आपल्याला हे ज्याची पारी आहे ही बंद करून घ्यायची आणि पूर्ण गोळा व्यवस्थित दाबून असा बंद करून घ्यायचा आणि गोल करून आपला पॅटीज तयार आहे खाण्यासाठी. आता इथे छान आपलं तेल तापलेलं आहे मस्त. आता आता आपण झाऱ्यावर आपण एक एक गोळा आपला पॅटीज ठेवायचा आहे आणि तेलात सोडायचा आहे. कारण हा डायरेक्ट जर आपण टाकायला गेलो तर तेल वरती यायची शक्यता आहे. कारण हा पॅटीज भरपूर असा आता जड झालेला आहे ना. तर झाऱ्यावर ठेवून ठेवून मी पॅटीस सोडणार आहे. आणि एका वेळेला आपण एकच पॅटीस सोडतोय कारण माझी कढईही लहान आहे आणि ते एकमेकांना चिटकायची शक्यता आहे. तर एक आपला थोडासा तळून झाला का मग दुसरा पॅटीस मी सोडणार आहे, म्हणजे तो एकमेकांना चिटकणार नाही. अशा पद्धतीने आपण एक एक करून हे पॅटीस तळून घेऊया. हे पहा आता आपला एक पॅटीस तयार झाला का आपण तो काढून घेऊया. आणि तेल निथळून घ्यायचंय व्यवस्थित आणि टिश्यूवर आपण हा पॅटीस घालून ठेवून द्यायचा आहे, म्हणजे एक्सेस ऑइल सुद्धा निघून जाईल. अशाच पद्धतीने मी सगळे पॅटीस तळून घेतलेले आहेत. हे पहा मस्त आणि कुरकुरीत आणि मस्त टेस्टी असे हे पॅटीस झालेले आहेत. आता तुम्हाला एक पॅटीस मी कट करून दाखवते. हे पहा मस्त. आता ह्याच पॅटीस पासून आपण आलू टिक्की चाट बनवणार आहोत. तुम्हाला दाखवते मी. तर अशाच पद्धतीने आपण दोन पॅटीस कट करून घेऊया आणि त्यापासून आलू टिक्की चाट बनवायचा आहे आपल्याला. तर इथे मी दोन पॅटीस कट करून घेतलेत आणि त्यावर मी आता मस्त थंड आणि साखर घालून ठेवलेलं दही घालणार आहे. साखर घालून फेसून घेतलेलं आहे आपण दही चांगलं. आणि ते दही आपण आता ह्यावर घालणार आहे गरम गरम पॅटीस. त्यावर मस्त थंड असं थंड गोड दही, आपण जी बनवून ठेवलेली खोबऱ्याची चटणी आपण आता याच्यावर घालून घेऊया.
किती भारी दिसतंय मस्त। थोडेसे डाळिंब आणि थोडी आपण इथे लाल मिरची पावडर भरभरणार आहोत। जर तुम्हाला चिंच तुम्ही उपासाला खात असाल तर इथे तुम्ही चिंच गुळाची चटणी जरी घातली तरी पण चालेल। हवं असेल तर इथे जिरा पावडर पण घालू शकता तुम्ही। आणि तयार आहे आपली आलू टिक्की चाट आणि पॅटीस।